हेल्दी एंड एमी रेसिपीज मध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त चमचमीत असा चीज एक रोल पाहणार आहोत। ही स्नॅक्स मध्ये तुम्ही खाऊ शकता, डिनर लंच मध्ये केव्हाही खाऊ शकता। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच खूप आवडेल। तर ही रेसिपी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 8 चपात्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर 8 अंडी, एक छोटा टोमॅटो, 2 चमचे गाजर, 1 चमचा कॅप्सिकम म्हणजेच सिमला मिरची, त्यानंतर 2 चमचे कांद्याची पात, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे कांद्याच्या पातीचा कांदा, त्यानंतर 1/2 चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि हे मोझरेला चीज आहे। तुम्ही तुमच्याकडे जे चीज असेल ते घेऊ शकता। 8 अंडी मी एका बाउलमध्ये फोडून घेतली। यामध्ये टोमॅटो, गाजर, सिमला मिरची, कांदा आणि कांद्याची पात, त्यानंतर हळद आणि मिरची पावडर घालून हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्या मिश्रणाला छान फेस येत नाही आहे, पास फेसाळलेलं छान मिक्सर आपल्याला रेडी करायचं आहे। आपल्याला एक सॉस तयार करायचा आहे। या ठिकाणी एका बाउलमध्ये मी 2 चमचे शेजवान चटणी आणि 2 चमचे मेयोनीज घेतला आहे। शेजवान चटणीच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो सॉस देखील घेऊ शकता। ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहेत। आपला सॉस देखील तयार झाला आहे। या ठिकाणी मी एक फ्रायपॅन गरम करायला ठेवला, यामध्ये 2 चमचे तेल घातलं आणि या मिश्रणातील एक पळीभर अंड्याचं जे मिश्रण आहे ते या तव्यावर मी घालून घेतलं। हे पहा, साधारण 2 मिनिटांनंतर ही आमलेट आपल्याला पलटी करून घ्यायची आहे। आपली मस्त चमचमीत अशी आमलेट तयार झालेली आहेत। या ठिकाणी मी सर्व आमलेट तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला रोल बनवायचा आहे। रोल बनवण्यासाठी चपातीवर मी साधारण 2 चमचे सॉस लावून घेतला, त्यानंतर ही जी आमलेट आहे या चपातीवर पूर्णपणे व्यवस्थित ठेवून घेतली आणि आवश्यकतेनुसार चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार या चपातीवर पूर्णपणे पसरवून घ्यायचं आहे आणि केअरफुली ही चपाती आपल्याला रोल करून घ्यायची आहे। जास्त मोठा आणि जाड रोल करायचा नाही, तर होईल तेवढा पातळ रोल करून घ्यायचा। हे पहा, आपला रोल तयार झालेला आहे। मी अजून एक चपातीचा रोल करून दाखवते। सॉस लावून घेतला, त्यानंतर आमलेट ठेवली आणि आवश्यकतेनुसार चीज घालून मस्त रोल तयार करून घेतला आहे। हा रोल तुम्ही असाच खाऊ शकता, पण आपल्याला ह्याला ग्रिल मार्कचं टेक्स्चर द्यायचं आहे। यासाठी मी एक ग्रिल पॅन ठेवला आहे, तुम्ही साधा पॅन देखील ठेवू शकता। यामध्ये मी 2 चमचे बटर घातलं आहे। बटर छान मेल्ड झालं की आपले हे जे रोल आहेत हे यावर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे आपल्याला छान गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत। मी यावर थोडंसं बटर लावून घेतलं आहे। पहा, एक 5 मिनिटांनी मी हा रोल पलटी करून घेतला, मस्त कलर आलेला आहे आणि छान असे ग्रिल मार्क देखील आपल्या रोलवर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। तर या ठिकाणी आपले रोल्स तयार झालेले आहेत। मस्त क्रिस्पी, क्रंची आणि चीजी रोल तयार होतात। मी एक रोल या ठिकाणी तुम्हाला कापून दाखवते। हे पहा, एकदम क्रंची आणि आतून देखील दिसायला एकदम मस्त आणि चीजी आपला रोल तयार झालेला आहे। आणि याबरोबर जो आपण स्प्रेडिंग सॉस तयार केला होता तोच आपण डिपिंग सॉस म्हणून देखील वापरणार आहोत। तर या ठिकाणी मी सॉस देखील ठेवला आहे। आपला मस्त असा चमचमीत चीज एग रोल तयार आहे। झटपट बनतो, घरगुती साहित्यामध्ये बनतो। हा रोल माझ्या मुलांना खूप आवडतो। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। टेक केअर, बाय बाय।